स्पर्धा परीक्षा देणं आपल्या जीवनात ती सर्वात मोठी चूक तर नाही ना किंवा तुम्ही उगाच अधिकारी बनण्याच्या नादाला तर लागला नाहीत ना इतना? का तुम्हाला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा देणं हे काळाची गरज आहे म्हणजे थोडक्यात काय स्पर्धा परीक्षा द्यायचे का तर मोठा अधिकारी बनायचे नाही जमलं तर छोटा अधिकारी बनायचे परंतु बना अधिकारी बनायचेच मग काय करावं लागतं एमपीएससी युपीएससी द्यावी लागते म्हणजे स्पर्धा परीक्षा द्यावी लागते कोणीतरी सांगितलेलं असतं मग लागले त्याच्या नादाला मग खरंच इथं प्रश्न पडतो की तुम्ही जी स्पर्धा परीक्षा द्यायला चालला आहे त्याला जो वेळ लागतो तो देणार का दिल्यानंतर तुम्हाला ते आउटपुट मिळणार का तुमचं भविष्य त्याच्यामध्ये आहे का तुम्हाला खरंच नोकरी मिळणार का किती पर्सेंट पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात च्या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी घडतात पेपर फुटीकरण भ्रष्टाचार पेपर वारवर लांबणे रिझल्ट न लागणे कितीतरी गोष्टी घडतात पण मग खरंच अशा गोंधळामध्ये आपण परीक्षा द्यावी का त्यातल्या त्यात सर्वांनी परीक्षा द्यावी का हा मूलभूत प्रश्न आहे त्याच्यामुळे या प्रश्नाबद्दल आपला विचार करायलाच हवा हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे करूया सुरुवात मुख्य प्रश्न काय सर्वांनी स्पर्धा परीक्षा द्यावी का तिथूनच प्रश्न बाकीचे येतात पाहत तर त्यातला पहिला प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षा नेमकी का दिली जाते का द्यायची असते तर काही जणांचे बरेच कारण असतात तरी पण आपण एक एक पाहूया एक आहे की बऱ्याच जणांना वाटतं की त्याच्यामध्ये चांगली नोकरी आहे सुनिश्चित सुरक्षित नोकरी आहे त्यातल्या त्यात काही जण वाटत की नाही पॉवर आणि पोझिशन आहे दाखवावं लागतं दुसऱ्याला जातात पहा वेगवेगळे कारण आहेत त्याच्यानंतर काही जण म्हणतात की नाही मान सन्मान मिळतो प्रसिद्धी मिळते असं होतं तसं होतं त्याच्यानंतर काय म्हणतात नाही माझं स्वप्न आहे म्हणून मला आए, या क्षेत्रामध्ये जायचे काय म्हणतात नाही मला समाजसेवा करायचे असे आणि इतर पण कारण असू शकतात आता हे जे कारण दिले जातात त्याला जर आपण विश्लेषण केलं तर बऱ्याच गोष्टी समजू शकतात तर बघूया पहिलं जे कारण आहे सुनिश्चित आणि सुरक्षित नोकरी मिळते तुम्ही सिलेबस पाहिलात परीक्षा दिलात ऐकू गोष्टी नाही तुम्ही स्वतः पाहिलात का त्यातल्या त्यात शेवटची गोष्ट म्हणजे उत्तीर्ण तर पाहिलात का एक पर्सेंट पण नसतो तो मग तुम्हाला कसं नोकरी मिळणार नव्याण्णव नो टक्के तर लोकांना नोकरी ना मिळतच नाही वेळ वाया जातो त्याच्यामध्ये मग तुम्हाला खरंच त्या क्षेत्रामध्ये जायला हवं का खरंच तो जो शब्द आहे सुनिश्चित सुरक्षित नोकरी येते का नाही ना, ना कुठं काय सरकारनं असं मान्यता आहे का तुम्हाला हंड्रेड पर्सेंट नोकरी मिळेल म्हणून नाही त्याच्यानंतर तुम्ही आणखी जर तुम्ही एमपीसी यूपीसीचा रिझल्ट पाहिलात पण दहा लाख फॉर्म भरतात आठशे हे तर जुनं एक हेच आहे म्हणजे आपलं जे काही एम पी सी असो सी आयोग असो त्याचे सगळे एक वर्षाचं डिटेल रिपोर्ट असते त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की दर खूप कमी असतो एक पर्सेंटपेक्षा पेक्षा मी खाली असतो तुम्हाला दोन्ही पण समोर दिसते याचा अर्थ काय की हे जे म्हटलं जातं बा की सुनिश्चित सुरक्षित नोकरी हे काही खरं नाही त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ती पगार मिळते आहे ना म्हणजे जावं पगार मिळणार तुम्ही काही करा अथवा नाही असं बऱ्याच मानसिकता पाहायला मिळतं परंतु ती पण खरी नाहीये कारण काय की पुढे ते कामाचा लोंडा वगैरे पाहून बरेच लोक ते सोडण्याचा प्रयत्न करतात म्हणजे तुम्हाला नोकरी जरी लागली तर पुढे पुढे बऱ्याच लोकांना नोकरी करू वाटत नाही मग जे करू वाटणार नाही पुन्हा त्याच्यात जायचंच कशाला म्हणजे हा जो प्रश्न आहे ना नोकरीचा तू त्यांनी पाहिजे पण ज्यांना ती आवड आहे ओके नोकरीची तर पहिला तर मुद्दा याच्याबद्दल तुम्ही स्वतः पण विचार करा त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे पॉवर आणि पोझिशन पॉवर आणि पोझिशन बद्दल विचार केला तर इथं का अनलिमिटेड आहे का जीओ जे म्हणजे घ्या घ्या तुम्ही काही करू शकता असं थोडंच आहे त्याच्यामध्ये पाय हे पावर आणि पोझिशनच्या दृष्टिकोनातून फक्त तुम्ही काही लोकांना मूर्ख बनू शकता आजकाल सगळीकडे आरटीआय सगळ्यांना माहिती आहे काय काय कुठं कुठं होत असतं त्याच्यामुळे हे पावर आणि पोझिशनचा धाक धावायची काही एवढी आवश्यकता लागणार नाही येणाऱ्या काळामध्ये त्याची आवश्यकता पण लागणार नाही त्याच्यानंतर बाकी पावर आणि पोझिशन म्हणण्यापेक्षा तुम्ही बंधनात अडकलेले असतात तुम्हाला वरच्या लोकांची हांजी करावं लागते तर हा जो पॉवर आणि पोझिशनचा आहे ना तो मुखोटा आहे फक्त आतल्या व्यक्तीला माहित असतं की हे सगळं काही वरवरचं आहे आहे उदार उधार। आहे ना उदार त्या प्रकारचं म्हणजे घोटून व्हायला लागते असं पॉवर आणि पोझिशन ही काही वास्तविकता नाही तुम्ही जे अधिकारी झाले त्यांना जाऊन विचारा कधी त्यांच्याजवळ जवळ जाऊन बसाय बसायचं रियल सांगा बनायच त्यांना ठीक आहे त्याच्यानंतर मान सन्मान हे तर भ्रम आहे ना म्हणजे आता त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांचाच मानसन्मान असतो तर पुढे काय विचार महाग पुढे बोलणाऱ्या काही बोलायचं नाही पण हा जो गोष्ट आहे ना मानसन्मान हे काही दिवसानंतर कळायला लागते की हा फक्त भ्रम होता ना स्वप्नात जगत होतो आपण त्याच्यानंतर काही जणाचं स्वप्न असतं की मला या आय एस बनायचे आय पी एस बनायचे बना बना काही ना काही बनायचे जर मुळातून खरंच स्वप्न असेल असतं त्यासाठीच तुम्ही जगला असाल तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता है ना तुम्हाला हे माहिती आहे किती नोकरी आहे तुम्हाला हे माहिती आहे कि ते बंधन आहे तुम्हाला माहित आहे की इथं असंच वागावं लागतं तर ते जर सगळं मान्य करून तुम्ही जात असाल आणि तरी तुम्ही तयार असाल तर बी तुम्ही जाऊ शकता त्या क्षेत्रामध्ये कारण तुम्ही टिकण्याची पॉसिबिलिटी वाढते कारण तुम्ही बदलणार नाही म्हणा तुमचं जीवन आहे असं तुम्हाला त्याच्यात वाटायला लागू शकतं किंवा आनंद आहे असं म्हणजे ज्यांचं खरंच स्वप्न आहे खरं म्हणजे खरं आता निर्माण नाही झालेलं खरंच स्वप्न आहे ना तर ती त्याच्यासाठी ती जाऊ शकतात काही जण म्हणतात की समाजसेवा समाजसेवा अनेक मार्गाने केली जाऊ शकते ना याच्यामध्येच जायची काय गरज आहे परत गेला तर तुम्हाला असं वाटतंय का की इथं सगळ्या लोकांची हांजी करून तुम्ही समाजाची सेवा करू शकता किंवा तुम्ही असं बी म्हणू शकता की जे पॉवर पोझिशन तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानुसार तुम्ही समाजाची सेवा करू शकता म्हणजे लिमिटेड आहे का अनलिमिटेड समाजसेवा आहे याच्यामध्ये याचा जर तुम्ही विचार केला तर हा जो शब्द आहे ना समाजसेवा हा बऱ्याच दृष्टिकोनातून करता येतो म्हणजे तुम्हाला जर समाजसेवाचं मुख्य कारण माहीत नसेल तुम्हाला जर वरून वरून वाटत असेल की मी समाजसेवा करणार आहे देशसेवा करणार आहे तर तसं काही नसतं हे रिअल जे काम करतात त्यांना जाऊन विचारा विचाराबा ठीक आहे बरोबरच्या आतर्शवादीने हे वास्तविक विचार करायचा कारण वास्तविकता पुन्हा नडते आपल्याला जेव्हा आपल्याला नोकरी लागते ना तेव्हा वास्तविकता असं वाटतं की हे उगच ऐकून आलो आपण त्याच्यानंतर पहा पुढचं आहे की आता हे तर सगळ्या गोष्टी होते की सांगत होते की मान सन्मान यासाठी स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे असतात परंतु मुख्यतः स्पर्धा परीक्षा कोणी द्यावी याचा जर आपण विचार केला तर काय समजतं पाहिजे स्वप्न आहे ते देऊ शकतात किंवा समाजसेवा खऱ्या अर्थाने त्यांना असं वाटतं की या क्षेत्रात गेल्यानंतर मला काहीतरी पॉवर पोझिशनच्या दृष्टिकोनातून करता येऊ शकते ना दुसरं काही करण्यासारखं माझ्याकडे नाहीये किंवा काही जणांना वास्तविक अनुभव आलेला असतो पहा म्हणजे कुठेतर काही ना काही वाईट प्रसंग आलेला असतात प्रशासनामध्ये काहीतरी चुका दिसलेल्या असतात आणि त्यांना कुठंतर ते खालत आणि ते ज, एक जेन्युनली प्रेरणा येते की आपण प्रशासनामध्ये गेलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे अशा लोकांनी गेलं तर काही हरकत नाही कारण त्यांना माहीत असतात बाकीच्या गोष्टी कशा चालतात काय काय होत असतात किंवा ज्यांना मान सन्मानाची आवश्यकता नाही ज्यांना अधिक पगारची गरज नाही त्यांचा स्वभाव लवचिक आहे ते तिथं टिकू शकतात अशा लोकांनी स्पर्धा परीक्षेमध्ये जाऊन ते नोकरी वगैरे केलं तर चालतंय ठीक आहे परंतु असं जर नसेल तर त्याचा जाण्यात काय अर्थच नाही कारण तुम्ही पूर्ण परत ते सोडून येणारच आहात त्याच्यानंतर देऊ नये याचा जर तुम्ही विचार केला तर ज्यांना असं वाटतं की तिथं फक्त नोकरी साठी तुम्ही चालला आता किंवा तुम्हाला मान सन्मान पाहिजे पॉवर पोझिशन बघून चालात किंवा सोशल मीडियावर किंवा जे काही इन्स्टा वगैरे जेवढे काही आहेत प्लॅटफॉर्म त्याच्यावर सगळे एंट्रिया वगैरे बघून काही ना काही लोक म्हणतात म्हणून चालत असाल तर हे काही टिकत नाही पहा आणि हे फक्त काय डोळ्याच वाटणारे चांगल्या गोष्टी आकर्षण आहे ते काही प्रेम नसतं आकर्षण आणि प्रेममध्ये फरक असतो हे तुम्हाला माहिती आहे माहीत असलं पण पाहिजे तसं आहे स्पर्धा परीक्षा हे आकर्षण आहे ज्याला प्रेम आहे त्यांनी जावं आकर्षणवाल्याने जाऊ नये कारण ते तोंडावरच पडतो कारण नव्याण्णव टक्के तर पडतच ना मग त्याच्यामध्ये तुमचा नंबर येतो का पाहायचं ठीक तर म्हणजे थोडक्यात काय स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तो जेन्युइनली काहीतरी कारण असलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये जर विचार करायचा झाला तर हे एक तीव्र स्पर्धा आहे टोकाची स्पर्धा आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होऊ शकतात जे तुमच्या अनुकूल नसतील त्यातल्या त्यात तुम्ही असं म्हणू शकता की याची कुठलीच शाश्वतता नाही तुम्हाला नोकरी वगैरे लागेल त्यातल्या त्यात आणखी राजकीय हस्तक्षेप होतो की हो बऱ्याच अशा गोष्टी घडतात ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष किंवा बरेच पेंडिंग मध्ये पडत असतं या गोष्टी म्हणजे थोडक्यात तुमच्या वेळेचा अपव्य होऊ शकतो तुम्हाला चिडचिडी डिप्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं जर करायला तुम्ही जर धजत असा तर ठीक आहे ठीक <पड़ी> आहे म्हणजे थोडक्यात काय की हे सगळ्यांनी विचार करून त्याच्यामध्ये गेलं पाहिजे की सगळ्याच फील्डचे चालेल आर्टवाले बी चालेत कॉमर्सवाले बी चालेत मेडिकलवाले बी तर चांगला व्यवसाय आहे ना तुमचा मेडिकलचा त्याच्यामध्ये समाजसेवा करा इकडं इंजिनियर आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी करा आर्टवाले आहेत तुम्ही तुमच्या म्हणजे ज्यांना असं वाटतं की तिथं केलं गेलं तर मला काहीतरी होऊ शकतं मी काम करू शकतो उगंच लोकांचं बघून जाणं ते काही सार्थकता नाही पहा त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये म्हणायचे काय पालक आणि विद्यार्थ्यांना एवढी सूचना किंवा पहिल्या सुरू तुम्ही शिक्षणावर भर द्या ना आठवी नववी दहावीपासूनच पासूनच त्या स्पर्धा परीक्षेच्या नादार लागल्यानंतर आपलं जीवन दुसरीकडे कुठेतरी जायला लागतं एकशे चाळीस करोड लोक राहतात त्यातल्या त्यात युवकांची संख्या अधिकाधिक होत चाललेली आहे सगळ्यांनाच नोकरी भेटणं काही पॉसिबिलिटी नाही आहे आणि जेवढा जर वेळ जेवढा वेळ तुम्ही स्पर्धा परीक्षेला देता तेवढाच वेळ जर तुम्ही इकडे दिला तुमच्या या कौशल्य सुधारण्यामध्ये म्हणा विविध गोष्टी शिकण्यामध्ये तर स्वतः बिझनेस तर क्रिएट करू शकता नाही तर कुठेतरी तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी ते लागू शकते किंवा काही ना काही होऊ शकतं परंतु इकडे काहीच होणार नाही एकतर लागेल तर नाहीच लागणार असं होऊ शकतं त्यातल्या त्यात पुन्हा तुमचं ते जे वय असतं त्या वयामध्ये बऱ्याच गोष्टी असं वाटतात की आपण काहीतरी चुकलो काहीतरी वाईट झालं स्पर्धा परीक्षा दिल्यामुळे आपण मुकलो असं वाटायला लागतं वेळच वेळ जातो त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यामुळे आवडत्या क्षेत्रामध्ये कार्य अगोदर करा स्पर्धा परीक्षा हे अंतिम पर्याय असला पाहिजे पहिला पर्याय बिलकुल पण पर नाही आहे ना कोचिंगवाला आहे कुठला तरी शिक्षक म्हणतंय कुणीतच म्हणजे पालक आहेत कुणी कुणी आहे म्हणून जायचं नाही त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं पाहिजे की काय वास्तविकता आहे त्यातल्या त्यात ही अशी जनरेशन आहे पाहिजे जनरेशनला बंधनं मान्य नाहीत स्वतंत्र हवं असतं जसं पाहिजे तसं काम करायचंय मग अशा वेळी प्रशासकीय क्षेत्रामध्ये तसं जमत नाही मग हे आपला स्वभाव ओळखून त्याच्यामध्ये गेलं पाहिजे ठीक आहे म्हणजे हे सगळ्या रियालिटी कंडिशन जे जे आहे त्याच्यामध्ये आहे फक्त आपला नोकरी करायची म्हणून त्याच्यात गेल्यानं हरकत म्हणजे काहीतरी मिळतं असं फायदा नाही बा त्याच्यात मुळात ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे की स्पर्धा परीक्षा सगळ्यांसाठी नसते है ना कुणीही असं जरी म्हटलं असतं की कुणीही आयुष अधिकारी बनवू शकतो हे वाक्य जरी बरोबर असलं तर त्यासाठी जे ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टी आपल्याकडे आहेत का हे पाहायला हव्यात आहे ना स्वतःकडे पाहायला हवं त्याच्यानंतरच कारण तुमचा वेळ तुमच्या वडिला आई पैसे त्यातल्या त्यात बऱ्याच अशा गोष्टी तिथं कॉम्प्रोमाइज होत असतात मग तेवढ्या करून सुद्धा तुम्हाला जर आउटपुट मिळत नसेल तर ते सगळं पाण्यात जातात त्याच्यापेक्षा अशा गोष्टी करा ज्याच्यामध्ये आउटपुट मिळतं स्पर्धा परीक्षा करायच्या असं बिलकुल करा परंतु तेव्हा जेव्हा तुम्हाला जेनिनली त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की वाय यू पी एस सी वाय एम पी एस सी का अधिकारी या प्रश्नाचं जेव्हा उत्तर मिळतं तेव्हाच जायचं त्याच्यामध्ये अन्यथा जायचंच नाही काहीच त्याचं त्याच्याकडे त्याच्याकडे पाहिजेच नाही ह्याला म्हणजे ते, ते, ते एंट्री असो काही असो सोशल मीडिया असो काही त्याच्याकडे पाहिजेच नाही आपापलं क्षेत्र बरोबर आपापलं काम बरोबर जीत आहे ती सेवा करा जे आहे जे पाहिजे ते तुम्ही त्याच्यात मिळू शकता ठीक आहे हे फक्त भाकडकथामध्ये काल्पनिक गोष्टीमध्ये जगण्यात काय अर्थ नाही आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे एक प्रकारचा भ्रम आहे आणि तो भ्रम नेहमी क्रिएट केला जातो आणि करणारे सोसायटीच असते त्या भ्रमात आपण पडायचं नाही ठीक आहे तर इथंच थांबूया तुमची काळजी घ्या प्रेम करा धन्यवाद